ह्या माझ्या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करतो. दिवाळीची सुरुवात झालेली आहे आणि आता मला दिवाळीसाठी चकली करायची, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. पण आज जी आपण चकली करणार आहे ना, ती भाजणीची नाहीये, तर झटकीपट होणारी, घरातलीच पिठे घेऊन केली जाणारी अशी ही चकली. ही चकली कशी करायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ना, ते आता आपण बघूया. चकलीसाठी जी आपण पिठं घेणार आहेत ना, त्यातलं हे पीठ आहे तांदळाचं. बरोबर दोन वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलेले, दोन कप किंवा दोन वाट्या म्हणू शकताय तुम्ही. त्यानंतर त्या सेम साईजनं, ज्या वाटीनं किंवा ज्या कपनं तुम्ही तांदळाचं पीठ घेताय त्याच वाटीनं फुटाणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. फुटाणा डाळीनं घरातली आपण कढईमध्ये थोडीशी गरम करायची, पण त्याला डाग पडता कामा नये. साधारण खरपूस झाली की बंद करायची आणि त्यानंतर ती मिक्सरला लावायची. खरं तर ती तशीच वाटली तरीही चालेल, पण थोडीशी मऊसर झालेली असते डाळ, त्यासाठी थोडीशी गरम करायची. त्यानंतर ती मिक्सरला वाटल्यानंतर ती चाळून घ्यायची, त्याच्यातले जे बारीक बारीक कण आहेत ते निघाले पाहिजेत आपले. तसंच मी तांदळाच्या पिठाचंही केलेलं आहे, तांदळाचं पीठ पण चाळून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं मी एक समान प्रमाणावर तांदळाचं पीठ आणि फुटाणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्यात घालण्यासाठी जे साहित्य आहे त्यामध्ये आहे धनापूर, त्यानंतर हा जिरापूर आहे, हिंग आहे, छोटी वाटी तीळ, ओवा, हे काश्मीरी लाल तिखट आहे जे फक्त आपण रंगासाठी वापरलं जाते, आणि त्यानंतर हे लवंगीचं लाल तिखट आहे जे तिखटपणासाठी आपण वापरणार आहोत. त्यानंतर ही आहे आहर, हे बरोबर अर्ध फुलपात्र किंवा दोन खोलगट पळ्या तेल मी कडवून घेतलेले आहे. गरम तेल आहे जे आपल्याला नंतर घालायचं आहे ते पिठामध्ये. त्यानंतर हे पाणी जे आहे ते पण कोमट आहे, कडकपेक्षा थोडंसं खाली, जे मळताना आपल्याला हाताला सोसेल अशा पद्धतीचं पाणी मी घेतलेलं आहे. हे फुटाणा डाळीचे पीठ आता घेतले मी सुरुवातीला, त्यानंतर हे तांदळाचं पीठ ते जरा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हे साहित्य सगळं घालायला चालू करू. तीळ घेते मी, त्यानंतर ओवा, थोडासा क्रश करून घ्यायचा म्हणजे वास छान येतो त्याला. त्यानंतर जिरापूर, येताना पण तुम्ही पुन्हा अंदाजे घेऊ शकताय कसं वाटेल तसं, ज्या पद्धतीनं तुम्हाला हवंय तसं घ्या. मी धनापूर घातली. मी आता जे आपण साहित्य घेतले ते सगळे एक एक टेबल स्पून घेतले, तुम्हाला कमी किंवा जास्त जे करायचं असलं तरी तुम्ही करू शकताय, कारण काहींना कशाचा स्वाद जास्त आवडतो किंवा कमीही आवडतो. त्याच पद्धतीनं थोडीशी हळद, ही रंगासाठी सगळी जास्त घालायची मी. त्यानंतर हे हिंग, काश्मीरी लाल तिखट आणि हे बरोबर एक टेबल स्पूनच आहे पण लवंगीचं तिखट. हे तेल जे आहे ना गरम, ते ह्या चटणीवरूनच घालायचं लाल तिखटावरून, त्यामुळे त्याचा रंग खुलून येतोय. हे बरोबर मी दोन पळ्या घेतलेले. अंदाजे मीठ घेते मी त्या पिठाप्रमाणे, साधारण एक दीड चमचा मी मीठ घेतलंय टेबल स्पून म्हणजे. आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित. मिक्स करताना हातानं चोळा तुम्ही, म्हणजे त्याचा पिठाचा रंग व्यवस्थित असा बाहेर पडेल सगळं, आणि तेल पण सगळीकडे एकसारखं लागेल. ते असं करून घ्यायचं. हे पीठ आपलं आता एकसारखं सगळं तयार झालेलं आहे. तिखट मीठ सगळीकडे छान लागले कारण आपण हातानं व्यवस्थित मिक्स करून घेतलेले, पण मळताना आपल्याला एकावेळी हे सगळं पीठ मळायचं नाहीये, तर त्याचे दोन पार्टमध्ये करून किंवा पाऊन भाग आपल्याला थोडासा साईडला घ्यायचा आहे, आणि आपल्या साच्यात मावेल इतकंच पीठ आपल्याला हे मळायचं आहे. आणि बघायचंय की आपल्या चकल्या कशा होतात, तिखट मीठ वगैरे आपल्याला चेक करायला बरं पडते, त्यामुळे आधी सुरुवातीला थोडंसंच पीठ मळून चकल्या करून बघायच्या. हे कोमट पाणी आहे ते घेते मी, आणि अगदी थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळायला चालू करायचं. मळताना थोडीशी मेहनत घेऊन आपल्याला मळायचं आहे की आपल्याला हे तळहाताचं जे हे आहे ना, हे टेकवून थोडस असा दाब देऊन घासल्यासारखं करायचंय, ज्यामुळे पीठ अगदीच एकजीव होते आपलं आणि चकल्या तुटत नाहीत. मग आता आपलं झालेलं आहे पीठ, आता छान एकजीव झालेलं आहे. आता आपण साच्यात भरून चकल्या करायला घेऊ. हा साचा माझ्या आईनं दिलेला आहे लग्नात, गेले 25-30 वर्ष झाले मी हा वापरते, कारण ह्याचे काटे अतिशय सुंदर आहेत त्यामुळे चकली खूप छान पडते. आपण साचा कुठला वापरतोय ना ते सुद्धा अतिशय महत्वाचं असते, कारण त्यामुळेच
चकली आतून पोकळ होणार आहे किंवा त्याला कशा पद्धतीचे काटे पडणार आहेत हे अवलंबून असते. चकली पाडताना जर तुमच्या चकलीचे तुकडे पडत असले तर दचकू नका, पाण्याचा हात लावून ते पीठ पुन्हा मळा. त्याला लगेचच थोडासा लवचिकपणा येईल आणि चकली न तुटता तुमची व्यवस्थित पडली जाईल. तेल तापलेलं आहे आणि आता आपण चकल्या सोडायला चालू करूया. थोड्या तेलात आपल्या 4 ते 5 चकल्या आरामात बसतात. सुरुवातीला ना चकलीला लगेच झारा लावायचा नाही. काही वेळ हे जे बुडबुडे आहेत ना ते शांत होऊन खालची बाजू व्यवस्थित तळली गेली की त्यानंतर मग हे करायचं. वाटल्यास फक्त आपण साईडला करू शकतोय चकल्या, जर एकावर एक आले असतील किंवा काय तर, पण त्या उलट सुलट करायच्या नाही. हे बघा, आता हा खालचा भाग आहे ना तो थोडासा टणक झालाय. आता आपल्याला ही पलटी करायला घ्यायची चकली. हे बघा, अशा पद्धतीनं ह्या पालथ्या घालायच्या. आपल्या चकल्या ह्या दोन्ही बाजूनं व्यवस्थित तळल्या गेल्यात आणि रंग बघा असा बदामी असा आलाय. ह्याच्याविषयी जास्त वेळ ठेवायचं नाही, पण तळताना तशा ह्या आरामातच तळलेल्या, अगदीच काही गडबड घाईने नाही काढलेल्या. पण तरी सुद्धा जर ह्याच्या जरा पुढे गेले ना तर मग करपल्यासारखे होतं, त्यामुळे काळपट रंग यायच्या अगोदर आपल्याला चकल्या काढायचे. व्यवस्थित नितून आपली अशी कडक झालेली आहे चकली, एकदम कडक आहे. एवढं आतून पोकळ पण झाले आणि व्यवस्थित अशी क्रिस्पी झालेली, आतपर्यंत व्यवस्थित तळली गेली, व्यवस्थित अशा खरपूस तळा तुम्ही सुद्धा. कशी लागली? मस्त, खमंग, खुसखुशीत, कडक, सगळ्या पद्धतीनं जशी पाहिजे तशी चकली तयार झाली आपली. ह्यासाठी भाजण्याची काही गरज नाही. वर्षभरात कधीही आपल्याला इच्छा झाली चकली करायची तरी तुम्ही करू शकता, आणि ह्या दिवाळीला तर नक्कीच करा. आणि केल्यानंतर छान छान अशा कमेंट्स मला द्या. थँक्यू.